शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील 200 अधिक सामाजिक कार्यकर्ते भोपाळ येथे जाऊन साध्वी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी यांना जामीन मिळाल्यानंतर भाजपने त्यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह वारंवार वादग्रस्त विधान करत आहेत, याचा निषेध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते 30 एप्रिलला भोपाळला जाणार आहेत. यामध्ये माजी पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे हे देखील प्रचारात सहभागी होणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली. प्रज्ञासिंह ही देशातील खूप मोठ्या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी आहे. कोर्टानं त्यांना जामीनवरती सोडलेलं आहे. 7 ते 8 वर्ष त्या जेलमध्ये होत्या आणि निर्दोष सोडलेलं नाही, केस अजून उभी राहायची वगैरे. आणि त्यानंतर प्रज्ञासिंहनी शहीद करकरे यांचे विरुद्ध खूप आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे. या गुन्ह्या अगोदर त्या एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होत्या असं देखील जाहीर झालेलं आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की त्यांच्या दुसऱ्या चर्चेमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की बाबरी मशीद पाडण्यामध्ये माझा सहभाग होता आणि त्याचा मला अभिमान वाटतो. हे जे राष्ट्र द्रोहाचं आणि राष्ट्रविरोधी कृत्य केल्याचा अभिमान बाळगणाऱ्या महिलेला, आरोपीला BJP तर्फे उमेदवारी दिली जाते, ही खूप मोठी धोकादायक, धक्कादायक आणि सगळ्यांच्या दृष्टीनं ही क्लेशकारक वाटणारी अशी घटना आहे. आणि म्हणून प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली जाऊच नये अशा प्रकारची मागणी आम्ही याद्वारे करतो. आणि जरी उमेदवारी दिली तरी तिच्या विरोधी प्रचार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून आमचं एक मोठं शिष्टमंडळ भोपाळला जाणार आहे. आरोपी प्रज्ञासिंह यांनी केलेले गुन्हे, त्यांच्याविरुद्ध असलेले आरोप, त्याची वस्तुस्थिती आणि त्यानंतर समाजाला आणि देशाला होणारा धोका याबद्दल आम्ही मतदारांच्या मध्ये जागृती करणार आहोत. त्यांना मत दिलं नाही पाहिजे. एवढंच नव्हे तर BJP आणि RSS च्या खांद्यावरती उभे राहिलेला कोणताही उमेदवार निवडून येता कामा नये अशा प्रकारचा प्रचार आम्ही करणार आहोत. आणि त्यांच्या विरोधात असलेला लोकशाही मानणारा आणि निवडून येणारा कोणताही उमेदवार असेल त्याला मत द्या अशा प्रकारची आम्ही जाहीर मागणी करणार आहोत. कोण जाणार आहात तुम्ही? ही बरीच मोठी टीम आहे. जवळजवळ 150 ते 200 लोक इथून जाणार आहेत कमीत कमी एक आठवडाभरासाठी. माझ्याबरोबर BG कोळसे पाटील असणार आहेत, त्यानंतर अंजुम इनामदार, त्याबरोबर राक्षे, अनेक समाजवादी कार्यकर्ते, अनेक पुरोगामी कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत.